विदर्भ राष्ट्रीय हरित प्राधिकरण यांच्या निकषाचे उल्लंघन करणाऱ्या 27 ऑगस्ट रोजी अकोला मनपा आयुक्त नीमा अरोरा यांच्या आदेशान्वये मनपा क्षेत्रातील 6 हॉटेल गार्डन व सभागृहावर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे. अकोल्यातील मनपा क्षेत्रातील नवीन बसस्थानकजवळील हॉटेल रायझिंग सन्स, रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल सिटी प्राईड, हॉटेल सुविधा, हॉटेल RS, रामदासपेठ येथील डॉक्टर पार्थसारथी शुक्ल सभागृह, मूर्तिजापूर रोडवरील हॉटेल RG कृष्णा गार्डन यांचा समावेश आहे. या कारवाईत बाजार परवाना विभाग प्रमुख संजय खराटे, नगररचना विभागाचे अभियंता राजेंद्र टापरे, अग्निशमन विभागाचे मनीष कथले, जलप्रदाय विभागाचे अभियंता अजिंक्य लांबे, अतिक्रमण विभागाचे चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, दिनेश ठाकरे, गौरव श्रीवास, अतिक्रमण निर्मूलन सहाय्यक सय्यद रफीक, रुपेश इंगळे, वैभव कवाडे, शोभा इंगळे आदींचा समावेश होता.